भूकन मंडळाचं स्थापना 2002 झाली आणि दत्ताची स्थापना 2002 गगनगिरी महाराज यांच्या हस्ते झालेली आहे. त्याच्यामुळे ह्याला महत्त्व फार केलं. हे कोकण विकास मंडळ आहे आमचं कोकणातलं आणि ते मंडळ आज या ठिकाणी रजिस्टर असून सगळी त्याची व्यवसाय हे दरसाल या ठिकाणी दत्त जयंतीचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडत असतो. झाल्यानंतर आता ही पालखी नेते 3 वाजता पालखी नेते. ही पालखी प्रदक्षिणा साईबाबाच्या मंदिरमध्येपर्यंत जाते संध्याकाळी.
ठिकाणी जी माणसं काही नवस बोलतात, काही बाधा घेतात, त्यांची यथाविधी त्यांची इच्छा परिपूर्ण होत असते, नेहमी परिपूर्ण होते. असे पुष्कळ असे भक्त येत असतात की माझी बुवा इच्छा पूर्ण झाली, माझी कामना पूर्ण झाली, असं जे जी काही ज्याची ज्याची इच्छा असेल तिथे त्यांची इच्छा पूर्ण होत असते. अशा प्रकारे हे मंदिर असते यथाविधी यथास्थानप्रमाणे चांगल्या प्रकारे मस्त चाललेलं आहे.